लोहा कंधार मतदारसंघातील आज आपण लोंढे सांगी या गावामध्ये आहोत। येथील जनतेच्या मनातील जे काय समजा कौल आहे आपण ते जाणण्याचा प्रयत्न करू। या ठिकाणी बरेचसे युवक आहेत, ज्येष्ठ आहेत। बापू काय चाललं? काही नाही, काय असून बसायचं, आमचं काय चालणार आहे। 20-25 दिवसात आता विधानसभा आली, आमदारकीची निवडणूक येणार आहे, कोण होईल वाटते तुमच्या मतदारसंघात? आपल्याला काही माहिती आम्हाला कोण होईल आमदार बिमदार? नाही, आम्हाला काहीच माहित नाही। बरं, सध्या कोण आहे आमदार? कोण आहे सध्या? कोण आहे रे, मलाही माहीत नाही, सांगी रे। बरं दादा, तुम्ही आता जुन्या काळातली माणसं, त्या काळात सरकार बरं होतं की आता सध्याच चालू आहे सरकार बरं होतं? आता तर लई बदमाश आहे, तेच माहिती बोला ना। आता तर सरकार लई बदमाश आहे। बदमाश आहे? बरं बरं। आणि सरकार वगैरे पहिले बरं होतं, शांत शांत होत। हा समजा शेतकऱ्याचे भाव असतील मालाला, याबद्दल कसं काय वाटतं आपल्याला? शेतकऱ्याची माती केली कवडी मोल भावानं द्यायले शेतकरी, कवडी मोल भावानं। शेतकऱ्याशी पाठीशी सरकार नाही, शेतकऱ्याचा दुश्मन। आता या सरकारनं ज्येष्ठ नागरिक योजना लागू केली, लाडकी बहीण केली, आता हे मागच्या समजा चालू तीन खडकुला ते काय लाडक्या बहिणी पिढी केली, ते आम्हाला काही पसंत नाहीत। कोणतं पसंत आहे तुम्हाला? पहिलं पहिलं सरकार चांगलं, पहिलं कोणतं सरकार चांगलं होतं? हा कोणतंही काय असणार, काँग्रेसचे होते लय दिवस, मागून काय भाजपची आली एक दोन। बरं, एकंदरीत तुमच्या हिशोबानं मागचं काँग्रेस सरकार चांगलं होतं। तुम्हाला काय वाटतं? काही नाही। काय चाललं? नाव सांगा, नाव सांगा, नाव सांगा तुमचं। मोकिंदा। बरं, आमदार कोण आहे सर? श्याम सुंदर शिंदे। काय काय कामं केली आजपर्यंत त्यांनी? काय विकास कामं, काय समाज मंदिर दिले, रस्ते दिले। किती गावात आपल्या गावात किती निधी टाकला? जवळपास 40-1 लाख रुपये लागतो निधी। आता येणाऱ्या काळात समजा तुम्हाला कोण होईल वाटते आमदार? आता जनता ठरवली साहेब, तेच आपण काय म्हणू सांग, आमदार ते अशा तर शिंदे होऊ शकते, लेडीजला तिकीट दिलं। बरं, अजून काय काय कामं होतील वाटते तुम्हाला? आता केल्यावर खूप आहेत, गावचा विकास करायचं म्हणल्यावर शाळा नाही, आठवीपर्यंत आहे, शिक्षण इथून पुढं 12वीला 11वीला 12वीला 10वीला 10वीला किवळ्याला किंवा उस्मानगरला जाऊ। बाकी आरोग्याच्या काय काय व्यवस्था? आरोग्य व्यवस्था नाही तर काही नाही। आता समजा एखादं बिमार पडलं म्हणून तिथं काय? नांदेडला नेवा, नांदेडला नेवा, नांदेडला। हो, म्हणजे इथून बरंच अंतर कापायला लागते। म्हणजे येणाऱ्या समजा जे कोणी भावी आमदार असतील त्यांच्याकडून तुम्हाला हे कामाची अपेक्षा आहे? कामं तर केलं तर चांगलंच होईल ना, कामं केलं तर लोक मतदान देतील दुसऱ्या वेळेस। आपल्यासोबत शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आहेत। काका काय चाललं? काय नाही साहेब। बरं, सध्या 20-25 दिवसावर विधानसभा निवडणूक लागणार आता, तुमच्या भागातील तुम्हाला कोण होईल वाटते आमदार? बघा साहेब, शेतकरी विचारायचं कोणीच नाही, कोणीच नाही असं नाही। बरोबर, शेतीमालाला भावच नाही। शेतकरी हा देशाचा इंजिनिअरचा कोर्स संत, त्यावरची भूमिका जगाचा पोशिंदा। हां, मी संघटनेच्या इथे भेटला माणूस आहो, सैनिक आणि पाईक, शेतकऱ्याच्या विचाराचं कोणीच नाही। तुम्ही हिवाळी अधिवेशन ऐकत असताल, पावसाळी अधिवेशन, शेतकऱ्याचे हे आमच्यापासून निवडून येतात आणि आमच्यावर भस्मासूर होतात। म्हणजे एकंदरीत जेवढी इलेक्शन आहे ते शेतकऱ्याच्या नावावर सगळेच जणी पक्ष निवडून करतात, पण शेतकऱ्याच्या हातात अजून काहीतरी समजा देत नाही, काय तुम्ही याबद्दल काय वाटतं? काय वजा निराश होऊन बसले, आमच्या हातात का आहे, त्याच्यात का आहे? शेतकऱ्याला जो शेतकरी हा देशाचा कणा, इंजिनिअरच्या वरचा कोर्स संतांच्यावरची भूमिका 18 धान पिकी तो, शेतकऱ्याच्या शेतीमाला भावच नाही, शेतकरी औषधाचे भाव काय आहात, खताचे काय भाव आहात, एक फवारणी कर 4000 रुपये लागले, मंजुरी किती लागली, आज 500 रुपये मंजुरी आहे। शेतकऱ्याला काय, शेतकऱ्याकडे काय शेती चळायला गेली? बरं, आता कोण होईल वाटते तुमच्या मतदारसंघातील आमदार? कोण होईल वाटते आमदार? आता ते विचार त्याच्या इतर लोकांच्या छंतीवर आहे। पहिले कोण आहेत आमदार? पहिले आमदार बक्कळ होते गेले, आता कोण होईल वाटते? आता आम्ही त्याच्या तुलना करत नाही, कोण येईल काय वाटते तुम्हाला? कोणता पक्ष बर्मकाली कोणाला देईल ते होते? कोण्या पक्षात होईल वाटते तुम्हाला? आता आपण या 5 वर्षात 2 सरकार पाहिली, एक महायुतीचं, एक महाविकास आघाडीचं, या दोन्ही सरकारपैकी कोणतं? धोंड्या परा जिटकर काँग्रेस बरा, धोंड्या परा जिटकर नरू म्हणजे काँग्रेस बरा, हे शत्रू आता
शेतकऱ्याचे शत्रू आहेत. फंडीस काय म्हणलं की शेतकऱ्याचं काही नाही, शेतकऱ्याच्या विरोधात बोलाले, कापसाला भाव नाही, आपण मंत्री आहे कापसाला भाव नाही म्हणाले. आम्ही मोबाईलमध्ये ऐकलं बरोबर आहे. आता शेतकरी हा देशाचा कणा, इंजिनिअरचा इंजिनिअरच्यावरचा कोर्स, संताच्यावरची भूमिका, 18 धान पिकी तो आणि शेतकऱ्याला हे येळ. उद्या कारखाना मोठा आहे की शेती कारखाना मोठा आहे प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही. शेती कारखाना, मग शेती कारखान्यात काय, 1 किलो लोकं टाकलं 1 किलोवर निघते, 1 दाणा टाकलं 1000 दाणे तयार होतात. हां, 1-3 डोळ्याचं टिपुराचं मोळीभर ऊस काढते. हां, हे काय होई. तर शेतकरी संघटने मामा यांचं म्हणणं आहे की बाबा शेती, शेतकऱ्याला कुठल्या सरकारनं आजपर्यंत काही दिलं नाही आणि शेतकऱ्याला काहीतरी मिळावं यासाठी प्रयत्न आहेत. तुम्ही काही देऊ नका, खर्च आधारित भाव द्या मला. यानंतर या सरकार आम्ही भीक मागत नाही, फक्त शेतीमाला रास्त भाव द्या, खर्च आधारित. हा, आम्ही वेगळं बोलणार नाही बरोबर आहे. हा, खर्च आधारित भाव द्यावा, सुधारण संपूर्ण शेतकरी होतील, जग जगल. 18 धान पैकी जो शेतकरी शेतकरी एवढी अडचणी आली. हां, अहो बायकाच्या अंगात सणगरण नाही, इकून खत टाकलं, बीज बबिराण टाकलं, बिया भावाचं कुठे गेले, भाव कुठे गेले, आकाशाला गेलेत, खताचे भाव आकाशाला गेलेत, औषधाचे भाव आकाशाला गेलेत, शेतकऱ्याचा मला भाव नाही, भाव नाही, मुले भावच नाही. काय चला आजी, लाडके बहिणीचे पैसे आले का? नाही आले. नाही आले? आता बऱ्याच इकडे पडले, तुम्हाला नाही आले? बरं, गावामध्ये आले असतील ना? बरे आले असतील. हा, तुम्ही ज्येष्ठ नागरिक भरला काय? मालाला भावच नाही, काय आहे 3000 कुंटल सोयाबीन चालू आहे. काय शेतकी करावं की काय करावं, काय आंबाड्याची भाजी खायला मिळणार आता वावरात, मालाला काय भाव यायला का? कोणतं सरकार बरं वाटतं? तुमचे पैसे 3000 घेऊन काय करावं, मालाला भाव यायला का? खताच्या पोत्याला काय द्यावं, औषधाला काय द्यावं, रोज हाणा या माणसाला काय द्यावं, काय उरालंय का? मग आता काय सांगावं लाडकी बहीण, लाडकी बहीण काय भाव, सकाळच भाव पुसणारा तुम्ही काय पुसणार आम्हाला? बांधल्यात आपण ते भाव पुसणार आलाय. 4 दिवसावर इलेक्शन आले, इलेक्शन आहे, तुम्हाला कोण होईल वाटते आमदार? नाही आमदार कोणी हो जात, काय 60 वर्षाच देऊ आम्हाला माणसाला, योजना करा. फॉर्म भरायला का तुम्ही? फॉर्म भरून काय, फॉर्म कोण्या जागी गोळा करायचं की नाही, फॉर्म भरायलेत कुठं गोळा करायचं की नाही, सरकारनं पाहिजे देऊ असं पाहिजे. मागच्या वर्ष आमदार कोण होते तुम्ही, त्याच्या कामगार समाधानी होगा? ते काय मला ठाकणार, मला ते काय करणार. यानंतर आपल्यासोबत काही युवा आहेत, काय नव्हतं? नागेश शिवाजी लोंढे. बरं, आता इलेक्शन आहे 20-25 दिवसात, तुमच्या भागातला आमदार तुम्हाला कोण दिलो? आता सध्या नवीन चेहरा एकनाथदादा पवार होणार आहेत. बरं, एकनाथदादा पवार आपल्याकडे कसे? हे उद्धव बाळासाहेब ठाकरे. बरं, काय काय कामं केली असपर्यंत त्यांनी? तर सध्या बऱ्याच 10,000 लोकांना नोकऱ्या दिलेल्या आहेत मुंबई पुणे शहरामध्ये. 10,000 लोकांना नोकऱ्या दिल्या? हो. बरं, तेच सांगतात ना, नोकऱ्या देत चालू आहे. आता काही आले पद आल्याशिवाय काय काम करतील? आता सध्या नवीन चेहरा आहेत, सध्या भाजपमध्ये होते, भाजपमधून इकडे आले. तर आता तुमच्या परिसरात कोणती कोणती कामं अपेक्षित आहेत तुम्हाला, की व्हायला पाहिजे म्हणून? तर अपेक्षित रस्त्याचे कामं आहेत, शेतीसाठी पाणी पाहिजे आम्हाला, कृष्णपुरीचं 4-5 पाणी आले पाहिजेत. बरं, कॅनलची व्यवस्था इकडे? कॅनल आहे ना कृष्णपुरीचं, पाणी येत नाही इकडे? पाणी येते, कधी येते, कोण्या टायमाला, काही चुकून येते, काहीच त्याचं नियोजन राही ना, ते नियोजनावर लक्ष दिलं पाहिजे. अजून काय काय कामं अपेक्षित? बरेचसे कामं आहेत असे, बाकी रस्ते वगैरे सोडून बाकी पाणी नसते. शेतकऱ्यासाठी काय काय शेती शेतकऱ्याला तर रस्तेच केले पाहिजे ना, पाणी रस्ते झाले पाहिजे, त्याच्यावर हे झाला पाहिजे खडीकरण. अजून कोण कोण आहेत तुमच्या इकडं? सध्या इच्छुक आता खूप आहे, जरांगे पाटील आहेत, जरांगे पाटलाचा उमेदवार कोण आहे ते आता सध्या जरांगे पाटलावर अवलंबून आहे. उमेदवार जर दिला तर एक साईड मराठा मतदान एक साईड जाणार. राम, काय सांगू काय म्हणू, सरकार कोण, सरकार आहे भाजपचं, आमचं बीजेपीचं. तुमच्या नरेंद्र मोदी पंतप्रधान आता झाला आहे, अटल बिहारी वाजपेयी त्या काळातला कार्यकर्ता हा, मला कोणी विचारणार आहे पुसणार आहे म्हणून मी मागं चोपलो. मीडिया घ्यायची काय काय कोण होईल आमदार, कोण होईल वाटत तुम्हाला तुमच्या भागातला आमदार? कोण आमदार कोणी येऊ जाऊ आम्हाला आमदारशी काय देणं घेणं, त्या फडणवीसनं आमची कटला लावून टाकलं, त्यानं त्याला काय बोलायचं साहेब?
देवेंद्र फडणवीस ना आमच्या इकडे गोरगरिबाचं काही ठेवलं नाही केलं नाही त्यानं ते त्याला काय हे करायचं आता सध्या रनिंग आमदार कोण आहे तुमची आमचा आता चिखलीकर आहे आपलं हे होय श्यामसुंदर त्यांनी काय काय काम केलं त्यानं काय गावात काय बी काम केलं नाही मिळवण्याच्या तोंडावर सांगायला कुठं काम केलं असेल तर केलं असेल पण माझ्या देखत काही काम झालं नाही जय हिंद जय महाराष्ट्र काय चाललं काय नाही बघा आता इलेक्शन आहेत इलेक्शन म्हणजे तुमच्या मतदारसंघातील कोण होईल वाटते आमच्या मतदारसंघामध्ये सध्या तर काही सांगू शकत नाही का तर आरक्षणामुळं हा मुद्दा फारसा मोठा झालेला आहे महाराष्ट्रामध्ये त्यामुळं कुणीकडलं बाजू कवा पलटल याचं काही काही सांगू शकतच नाही आरक्षण महत्त्वाचा विषय आहे आरक्षणामध्ये समजा नरेंद्र पाटील उमेदवार देणार उमेदवार तर त्यांना अजून जाहीर केलं नाही ना जाहीर केल्याच्या नंतरचे ते अजून काही जाहीर केलं नाही मला वाटतं की बाबा हे यांना यांना समजा नाही नाही ते मनोज जरांगे पाटील ते देतील ते योग्य होईल पुढचं पुढे घेतील निर्णय मात्र सध्या काय असं ओपनिंग नाही की हे न उभं राहणार ते न उभं राहत असं काय नाही आता हे रनिंग आमदार चालू आमदार आपल्या गावात किती वेळ झाली आतापर्यंत बरेच वेळ झाली तर काय काय निधी केला आतापर्यंत त्यांनी कामं काय केली तुमच्या गावासाठी छोटे मोठे कामं केले छोटे मोठे किती मोठी कामाची अपेक्षा आहे तुम्हाला त्याच्यानंतर आता गावातून परशी दादा आमचे जे आहात कार्यकर्ते त्यांना जर समोर गेले आमदारला मांडले तर इथे कामं देऊ शकतात गावातूनच कार्यकर्त्यांची मागणी जर नसेल त्याने तरी काय करू शकते युवकासाठी रोजगारासाठी आतापर्यंत काय काय केलं आपल्या रनिंग आमदारने तर मग आज सांगालो की जे गावातले कार्यकर्ते आहेत त्याच्यानुसार आमदार लोक कामं करत असतात कोणते बी मोठे कामं आमदार काम भरपूर देतात देणार असं नाही मग आता गावातल्याच व्यक्तीवर सगळं हे असते ना जे कार्यकर्ते आहेत जे गावामध्ये आहे त्याला काय माहीत गावासाठी समजा तुम्हाला कोणती एखादी समस्या आहे ही महत्त्वाची आहे आपल्याला करणं आवश्यक आहे गावासाठी समाजासाठी हो ना आता बरेच आता छोटे मोठे समाज मंदिरं लोकांचे छोटे मोठे कार्यक्रम होण्यासाठी कोणतं सभागृह असे कामं गरजच आहे आता आपण दोन सरकार पाहिली याच पाच वर्षात एक महायुती आणि महाविकास आघाडी यापैकी कोणतं बरं वाटलं तुम्हाला सरकारचं दोन्ही बी काही नाही बघा एक तर लॉकडाऊनमध्येच गेले निघून ठाकरेगड आणि आता सिद्धेगड लॉकडाऊनमध्येच गेले ते तर लॉकडाऊनमध्येच गेले तर तेव्हाची समस्या तर काय नाही आता हे महाग यायचं काय चालूच होतं कामं छोटे मोठे तेला का आता यायचं त्याचं तेलाचं वरी चालू होता गोष्टी काय नाव माझं नाव शुक्रराज किशन लोंढे राहणार लोंढे सर आता येणारा 20 ते 25 दिवसात आमदारकीची इलेक्शन आहे तुमच्या भागातून तुम्हाला आमदार कोण होईल वाटते आमच्या भागातून सर्वात मोठा मराठवाड्याचा आरक्षणाचा प्रश्न असल्यामुळे जो जरांगे पाटील उमेदवार देतील आम्ही त्याच्या पाठीस ठामपणे राहत आहोत जरांगे पाटील कोण उमेदवार देतील किंवा समजा एखादा असा चेहरा आहे का तुम्हाला जरांगे पाटलाकडे खूप अशा मागण्या आहेत दोन तीन त्या मागण्यापैकी ज्याचं काही जरांगे पाटलाला मागेल विकास काम चांगला वाटेल त्यांना त्याने तिकीट देतील कोण कोण मागेल आपल्याकडे आमच्या इथून शंकरण्णा धोंडगे पुरुषोत्तम धोंडगे हे दोन माणसं मागणी चालू आहे नाव समजा मागणी चालू आहे मागणी चालू जरांगे पाटील तुमचं म्हणणं बघ जरांगे पाटील जे उमेदवार कोणते आमचं म्हणणं असं आहे की जरांगे पाटलानं उमेदवार द्यावे जरांगे पाटलानं दगड जरी दिला तरी आम्ही त्याला शिंदूर लावून देव करायची तयारी ठेवली आहे आता चालू आमदार कोण आहे तुमचे आमचे चालू आमदार श्यामसुंदर शिंदे साहेब त्यांनी काय काय केले कामं आमच्या गावामध्ये आमच्या घरा गल्लीचा रस्ता झालेला आहे वरला इथं उडान पूल केलेला आहे गावात यायचा पाण्याची समस्या आलेली होती वरला गेलेला रस्ता नव्हता तिकडे केलेला आहे इकडे बुद्धविहाराकडे रस्ते केले आहेत कामं भरपूर केली त्यांनी तुमच्या गावात बराच निधी टाकला बराच निधी टाकला किती वेळ झाली भेटायला तुम्हाला आमच्या गावात गेल्या 5 वर्षामध्ये 10-12 आले असते आले सर हो लोकप्रतिनिधी लोकांसाठी भेटायसाठी आले प्रतिनिधी आहे त्याचा विकास आहे तुम्हाला कोणती अपेक्षा आता बघा अजून व्हायला पाहिजे गावासाठी परिसरासाठी अपेक्षा म्हणजे साहेब कसं आहे सध्या सर्वात जास्त महागाई ही सर्वात जास्त झाली महागाईमुळं शेतकरी हातबल झाला सोयाबीनचे भाव 4,000 खताचे भाव 1,500 गॅस सिलेंडर 300 फ्री देऊन 1,000 केलं पेट्रोलचा दर 70 होता भाजपच्या काळात 110-120 रुपये झाला ही महागाई शेतकऱ्याला पडू शकत नाही एकरी सोयाबीन होत आहे 1-4 क्विंटल आणि एकरी 4 क्विंटल सोयाबीन झाल्यानंतर शेतकऱ्याचे उत्पन्न आहे 4 महिन्याची 20,000 रुपये त्यामध्ये खर्च आहे 15,000 रुपये तर उत्पन्न आम्हाला शिल्लक राहिले 5,000 रुपये हे महागाई शेतकऱ्याला परवडत नाही त्यामुळं आम्ही भाजप सरकारला पाडण्याची तयारी ठेवली आहे बरं आता एकंदरीत समजा भाजप सरकार समजा युतीचं सरकार आहे त्यांनी इलेक्शनच्या आधी लाडकी बहिणीची योजना केली ज्येष्ठ नागरिक केला असेल आणि अशा स्कीमा केल्या त्याबद्दल कसं वाटतं तुम्हाला सर हे लाडकी बहीण योजना हे फक्त सत्ता आणण्यासाठी आहे सर आता इथून पुढे लाडकी बहीण पडत नाही लाडका भाऊ चलत नाही काहीच चलत नाही 100% चलत नाही याच्यात हे फक्त आता हे जरांगे पाटलाचं भेव चालू आहे सर या पाटलाच्या भेवामुळे हे समजा काही चालू दिलेलं आहे
याच्या आधी काय भाजपचं सरकार 2019 इलेक्शनला पण निवडणूक खेळली, त्यावेळेस काय त्याला असे देवा वाटलं नाही का? तसं नाही, त्यावेळेस त्यांना भीती नव्हती आणि त्याला सरकार येते अशी त्याला हे होती, यावेळेस येऊ शकत नाही. मुलाखत घ्या लवकर. जरांगे पाटील बोलतील ते सर्व सर आकोपर. आपल्यासोबत अनेक नागरिक आहेत, आपण त्याचे संवाद साधण्याचा प्रयत्न करू. 20 ते 25 दिवसावर इलेक्शन आहे तुमच्या भागात, तुम्हाला जे कोण समजा कोण होईल वाटते आमदार तुमच्या भागात? आम्हाला मनोजदादा जरांगे जे उमेदवार देतील त्याला बहुमताने निवडून देऊ. मनोजदादा जरांगे उमेदवार देतील हे तुमचं मत आहे. तुमच्या भागातील असा चेहरा कोणता आहे की बाबा मनोजदादा पाटील यांना उमेदवारी देतील? चेहरा आमच्या भागातला कंधार लोहा तालुक्यातला एकही चेहरा राहिलेला नाही. जर मनोज जरांगेने कोणालाही देऊ उमेदवार त्याला आम्ही बहुमताने निवडून देऊ. त्यानंतर आपल्या इकडे समजा रनिंग आमदार कोण आहे तुमचे? हे आपले श्यामसुंदर साहेब. काय काय काम केलं? नंबर एकच, एकही 5 वर्षामध्ये कोणतंच काम केलेलं नाही. आणि 5 वर्षामध्ये कमी भरती 5 वर्षात फक्त 2 वेळेत आली असते आमच्या गावामध्ये. आणि काही विकास काय भरपूर आहे अशाच पद्धतीचा 5 वर्षाखालचा. कोणता कोणता आपल्याला कोणता अपेक्षित आहे समजा गावासाठी परिसरासाठी? अहो पाण्याची सुविधा नाही गावामध्ये. कुठं आहे पाण्याची सुविधा? विचारा नागरिकाला. शेतीसाठी की पिण्यासाठी? पिण्यासाठी जी विहीर खणली तिच्यात 200 काय 100 फूट पाषाण लागलाय. आणि हे काय खचा रस्ता केलाय, पूर्ण बिल उचलून घेतलंय. कोणाला नळ दिलेली आहेत, नळ दिलेली नाही, कोणाला दिलेली नाहीत. असा झालेला भ्रष्टाचार गावामध्ये झालाय. 1 कोटी काहीतरी ते 32 लाख आली का कुठे गेली काही माहीत नाही. पाण्यासाठी काय करता? सिंचनाचं पाणी कुठून येत? सिंचनाचं पाणी नाही ते विष्णुपुरीचं येते. त्याच्यात काय पाणी भरपूर झालं तर 1-2 पाणी सोडतात, नंतर काहीच नाही. उन्हाळ्यात तशी डिमांड केली नाही तुम्ही? डिमांड काय करा? लोकप्रतिनिधी व्यवस्था सिंचनाची खूप वेळेस म्हणले ते म्हणले बा आम्हाला म्हणते ते नांदेड विष्णुपुरी हे नांदेड सिटीसाठी राखीव केलेलं आहे म्हणतात पिण्याच्या पाण्यासाठी. हा सिंचनासाठी नाही विहिरीचं आता सगळ्या गावालाच माहीत आहे. मी सांगल्यामुळे काय तुम म्हणजे काय हे विहिरीतून पाणी देते तुम्हाला? विहिरीतून येते, विहिरीतच पाणी नाही. आताच दिवाळीचा प्रश्न आहे, दिवाळीलाच पाणी नाही ना. आता दिवाळीला पाणी पाण्याला पाणी पिला दिवाळीलाच नाही, उन्हाळ्यात कुठला जाईल तुम्हाला? आता इथे विहीर खणली इथं 1/2 किलोमीटरवर तिला एक बोर पाडला अगोदर. बोर पाडल्यावर ते बोर चांगला 100 फूट चांगला गेला. बोर सोडून दिला आणि दुसरी कोण विहीर बाजूला पाडली, तिला लागला पाषाण. अवघड आहे आमदार साहेबच काम आहे की नाही. आपल्या इथं हिर पाडली बघायचं, कोरड्या हिरीमध्ये दुसरे बोर पाडून 2 पाणी सोडून तिला ओलं केले, पाणी तर हिरीला लागलंच नाही. हे साहेबांना बघावं की नाही आता विचारा तुम्ही काय करा. तुमच्या गावात समजा पाण्याचा प्रश्न आहे महत्त्वाचा. हां आमदार साहेब किती वेळ आले भेटीला? आलेच नाही, ते एकदा आले होते त्या मठामध्ये तिकडं. तुमच्या गावासाठी किती निधी टाकला आतापर्यंत? ते काय की निधी ते त्या आनंदाला माहीत कोण उचलून घेतला. कामं किती केली आता? कामं काहीच केलं नाही तर टाकलं तुकडा न कसा आणि काय उरलं तिकडे मसून टाकून. बरं कोण होईल वाटते तुमच्या मनाने? कोण होईल वाटते आमदार तुमच्या मनाने? कोण व्हा वाटते आमदार? कोण्या पक्षाचा वाटते? कोण्या पक्षा? आता जरांगे देईल ते करणार. हां जरांगे पाटील जे समजा देतील ते करणार नाही. हां जरांगे पाटील कोण देतील वाटेल उमेदवार तुम्हाला? कोणी देऊ द्या भूत हो तुम्हाला? दगड दगड देऊ द्या दगड. पण आपल्या इकडे एखादा चेहरा आहे का? कुठला बी येऊ द्या हो आम्हाला मसण्यातला त्यानं सांगितलेला. बरं हां तुम्हाला ते मान्य जरांगे पाटील समजा देतील ते मान्य. एवढी योजना त्यानं सांगेल तेच करायचं आम्हाला काही हो. बरं यावेळेस समजा जरांगे पाटील म्हणते तसं करायचं. आपल्या गावात समजा आता कोणकोणती कामं अपेक्षित आहेत हे व्हायला पाहिजे तुम्हाला? ते कामाच्या विषयच नाही आम्हाला काही देणं घेणं नाही कामाचं. कोणता समजा अडचण? अडचण काय आमचे लेकरं हे सगळी हिंडा येत आहे एवढ्यासाठी ते जरांगे लढायला आहे एवढंच पाहिजे आम्हाला. दुसरं काही आम्हाला पूर्तता करणार कोणी? बरोबर आहे शासनानं एवढं काम केलं तर आमचं बकळ झालं. चालतं जरांगे पाटील म्हणते तसं काकाचं म्हणणं आहे. आपण बिलकुल दगड जरी दिला तरी आपण त्याच्या पाठीमागे उभं राहू. काय बोलू? तुमचे आमदार कोण आहे तिकडे? शिंदे साहेब. काय काय कामं केली त्यांनी आतापर्यंत तुमच्या गावासाठी? गावासाठी बाबा आता रोड काही एक रोड दिले ते. किती रोड दिले? हां 3 रोड दिले तिथे बस. बरं अजून कोणकोणते कामं होणं अपेक्षित आहे तुम्हाला? कोणतं काम व्हायला पाहिजे बाबा गावासाठी हे महत्त्वाचं आहे. गावासाठी आता बकळ काम हात घेत झालं तर होय बकळ हात घ्या. आता गावात दवाखाना राहावं वाटते, गावात काय राहावं वाटणं, सुविधा सर्व राहावं वाटतात. पाण्याचा प्रश्न तुमच्या गावात? पाण्याचा प्रश्न आता ते काल पाणी झालं आहे तर त्याला पाणी अपुरं लागलं. पाणी खर्च शासनाने दिलाय पण ते काय पाणीच लागलं नाही त्याला. काय करतात येणाऱ्या विधानसभेला तुम्हाला कोण होईल वाटते आमदार तुमच्या? बाबा आता काय गणित सांगू शकत नाही मी. मी म्हणणारे सांग ना ते आम्ही शेतकरी माणसं काय सांगता? अंदाज चेहरा कोण होईल वाटते? चेहरा काहीच कळणार आज घडीला.
शक्यच नाही चेहरा एकंदरीत आता या 5 वर्षात दोन सरकार पाहिले तुम्ही उद्धव ठाकरे सरकार आणि शिंदे सरकार या दोनपैकी सरकार कोणतं वाटलं बरं चांगलं आता सरकार शिंदे साहेब चांगला आहे माणूस त्याला कोण काय डावा कोण म्हणणार आहे बिचारे त्याचे हातात काय हातात कसं आता ऐकून घ्या आमची ग्रामपंचायत 9 सदस्याची आहे आहे का एक सरपंच 9 सदस्याने राजीनामे दिले कसं करावं सांगा की सध्या तर सरकार हातात आहे त्याच्या हातात असलं तर काय ते काय उपयोगाचं आहे का आता आपला एक पाय गेला दुसऱ्या एका पायावर न काठी घेता चालायते काय असं ते विचार काय करेल एकटं माणूस चांगला माणूस आहे त्याच्याबद्दल काही शंका नाही प्रीती कसं आहे सर्वांनी बाजू घेतली तर चांगला या मराठा आरक्षणाचं जर केलं असलं तर त्याला बाजू नंबर भरभक्कम होत होती पण या आरक्षणाला इतकं झगडून प्रतिसाद दिला नाही त्यामुळं थोडंसं हे झालं हां दुसरं बाकी काही नाही असं आहे हां काय चाललं बापू काय नाही सर आपलं जरा सांगितलं त्या हिशोबाने चालणार आहे आता 20-25 दिवसाने इलेक्शन हो कोण होईल वाटते तुमच्या भागात कोण होईल वाटते आमदार आणखी काय ठरलं नाही जे जरांग साहेब सांगतील त्या हिशोबाने आम्ही सध्या कोण आता आमदार तुमचे सध्या आमदार श्यामसुंदर साहेब आहेत त्यांनी काय काय केलं तुमच्या भावासाठी काम केले आपण कामाचं बदला पुसायचं नाही बघा का कामाचं विषयच नाही काम त्याने मुलूक जरी दिलं फक्त आमचं आरक्षणचं आहे तुम्हाला 10% आरक्षण दिलं म्हणतात 10% ओबीसी येऊन फॉर्म भरतात ओपनच्यानं कुठं भराव जे ओपनचं आहे त्याला द्यायला पाहिजे ना ते त्यांनाच भरायला पाहिजे ओपनचे ओबीसी येऊन का भरतात मदत हे का त्यानं बंधन टाकलं नाही त्यानं सरकारनं आमचा राग ही आहे फक्त बाकी काहीच नाही ज्याची त्याला दिलं आहे ज्याच त्यानं खावं जरांगे पाटील सांगतील त्या हिशोबानं आम्ही आपल्याला बघा सरकार विषयी काहीच बोलायचं नाही फक्त आमचा राग आहे आरक्षणचा आरक्षण आहे एक तर मालाला भाव नाही आमच्या मालाला भाव असेल खर्च आधारे भाव असेल उत्तर आम्हाला परोड खाते हे परोड खाई ना आले सगळ्या म्हणून आम्हाला पहिले काय मी त्याच्या मागवत्या आरक्षणच्या आता परोड खाई ना आले म्हणून लोक तिकडे वळायतात हेच आमचे उत्तर आहे दुसरं काहीच नाही त्याच्या बघा कोणीही येऊ द्या काय मतदान हाताने घेणार नाहीत आपल्या हिशोबानं आपण करणार एवढं पक्क सर नमस्कार धन्यवाद